रक्तदान करा आणि मानवी जीवन वाचवा अशी जनजागृती केली आहे नाशिकच्या मारवाडी युवा मंचनं. वेद न्यूज सोबत त्यांनी घेतला गुरुपौर्णिमेनिमित्त उपक्रम ज्योत से ज्योत चला ते चलो. पाहूया हा विशेष वृत्तांत. रक्त डोनेट करा, मानवतेला प्रमोट करा. नाशिक मारवाडी युवा मंचच्या मिडटाऊनच्या सदस्यांनी रक्तदान जनजागृतीसाठी हा व्हिडिओ बनवला आहे. याच्यात भारतातील 29 राज्य दाखवली आहेत की कुठलेही राज्य जाती पातीचा असो सर्वजण रक्तदान करू शकतात, कारण मनुष्य जातीचा हा धर्म आहे. रक्ताचा रंग लाल असून त्यापासून मानव जीवाची रक्षा होते, म्हणूनच रक्तदान करा, जेणेकरून आपण मानव जीवन वाचवू. आणि यात त्यांनी ज्योत लावून रक्तदानाप्रती जनजागृती केली. यात वेद न्यूजनं आणि मारवाडी युवा मंचच्या वतीनं ज्योत से ज्योत चला ते चलो हे अभियान राबवलं. मारवाडी युवा मंचच्या अध्यक्षा प्रभा मुंदडा, मनीषा काबरा, हर्षा मुंदडा, अर्चना काबरा, गीता मालानी, शिल्पा मुंदडा, स्वाती भुतडा, वैष्णवी मुंदडा, आरती राका, टीना बाफना, प्रगती सुराना, राखी बोरा, निकिता मालपणी, दिव्या पुतडा, रुचिता चोरडिया, कविता पारख, अनिता गांधी, शीतल पुतडा, प्रतीक्षा अटल, प्रियांका बोप, मेघा राठी, रमा वर्मा, दीपा कलंत्री, रश्मी कोचर, कंचन भुतडा, सोनल मालानी, अर्चना चांडक, पूजा पारख, मिनल पलोड, रश्मी भुतडा आणि मारवाडी युवा मंच मिडटाऊन नाशिक शाखेमधून रक्तदानाची ही ज्योत नाशिकमध्ये जी लावली ती पूर्ण विश्वात फैलावून जनजागृती करणं हा त्यांचा नारा आणि उद्देश आहे. मारवाडी युवा मंचच्या या कार्यक्रमासाठी नाशिक शाखेच्या प्रोजेक्ट डायरेक्टर प्रभा मुंदडा, अवधारणा पूजा पारख आणि संपादन अर्चना काबरा यांनी केलं. वेद न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, नाशिक. विसाव्या शतका आरंभीचा या जगी चित्रपट बनू लागले होते. वारसा आम्हा जरी होता अष्टकलांचा, हे तंत्र आमच्या देशी आले नव्हते. पण करुणी काम निर्धार योगी वृत्तीने फाळके ऋषींनी खडतर व्रत आचरले. अर्जुनास जैसे दक्ष एक ची डोळा, जे अशक्य होते शक्य तयानी केले. मग कथा घेऊन हरिश्चंद्र राजाची या चित्रसृष्टीचे पहिले पाऊल पडले. शनिवार 3 मे 1913 भारत भूमीवर चलत चित्रावतरले. नवते जाने मने उजळली घडली ऐसी की मया. लख लख चंदे लखलखी प्यारी दुनिया कोटी ज्योतिया. प्रभात आली प्रभात झाली जगती गाजा वाजा. बोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा. चित्र म्हणावा फिल्म सिनेमा पिक्चर मूवी काही म्हणा. का भरची करमणू कवा दोन घडीचा विरंगुळा. बघता बघता व्यापून जातो देव भाण्यामध्ये सगळा.
रणनाराचे अश्रू पुसतो लकीर देतो हास्याची पराभूताला चाहूल देतो भविष्यातल्या भाग्याची आयुष्याच्या क्षणाक्षणाशी बांधत सेरेशी मनाते आठवणींना असा विलगतो कंठाशी दाटून येते जीवाशी वाशी नाळ जोडती लावणी जाती माया लख लख चंदे लख लख चंदे जी प्यारी दुनिया सरारती कोटी ज्योतिया लख लख चंदे लख लख चंदे शतका आरंभीचा या जगी चित्रपट बनू लागले होते वारसा आम्हा जरी होता अष्टकलांचा हे तंत्र आमच्या देशी आले नव्हते पण करुणी काम निर्धार योगी वृत्तीने फाळके ऋषींनी खडतर व्रत आचरले अर्जुनास जैसे दक्ष एकची डोळा जे अशक्य होते शक्य तयानी केले मग कथा घेऊन हरिश्चंद्र राजाची या चित्रसृष्टीचे पहिले पाऊल पडले शनिवार तीन मे 1913 भारत भूमीवर चलत चित्र अवतरले नवते जाने मने उजळली घडली ऐसी की माया लख लख चंदे लख लख चंदे जी प्यारी दुनिया सरारती कोटी ज्योतिया लख लख चंदे लख लख चंदे जी प्यारी
आली प्रभात झाली जगती गाजा वाजा बोल पटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा फिल्म सिनेमा पिक्चर मूवी काही म्हणा आनंदाचा स्रोत देखा संस्कृतीचा हा उलंगणा घटका भरची करमणूक वा दोन धडीचा विरंगुळा बघता बघता व्यापून जातो देव मानवचे सगळा रणगाराचे अश्रू पुसतो लकीर देतो हास्याची पराभूताला चाहूल देतो भविष्यातल्या भाग्याची आयुष्याच्या क्षणाक्षणाशी बांधत सेरेश मनाते आठवणींना असा बिलगतो कंठाशी दाटून येते शिवाशी नाळ जोडती लावणी जाती माया लख लख चंदे लख लख चंदाजी प्यारी दुनिया सळाळती कोटी ज्योतिया लख लख चंदे लख लख चंदाजी प्यारी दुनिया शतका आरंभीचा या जगी चित्रपट बनू लागले होते वारसा आम्हा जरी होता अष्टकलांचा हे तंत्र आमच्या देशी आले नव्हते पण करुणी काम निर्धार योगी वृत्तीने फाळके ऋषींनी खडतर व्रत आचरले अर्जुनास जैसे दक्ष एकची डोळा जे अशक्य होते शक्य तयानी केले
सृष्टीचे पहिले पाऊल पडले शनिवार 3 मे 1913 भारत भूमीवर चलत चित्रावतरले नवते जाने मने उजळली घडली ऐसी की माया